इंटेरो व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने जिल्ह्यातील डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तीन ते चार दिवसातच पाचशे वर पोहोचली आहे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे एकमेकांच्या संपर्कातून ही साथ झपाट्याने पसरत आहे सोलापूर शहरात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या आता एकशे शहाण्णव झाली असून ग्रामीणमध्ये तीनशे वर रुग्ण आहेत चार ते पाच दिवसानंतर बरे झालेले शंभर रुग्ण आहेत पण संसर्गजन्य या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे कॅन्झेक्टिवायटिस विषाणूंमुळे रोग जीवाणूंमुळे परागकण किंवा धूर किंवा धुळीसारख्या अॅलर्जी कारकांमुळे हा आजार झपाट्याने पसरत आहे डोळे जळजळ करत असल्याची ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे गर्दीच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले शाळांकडून पालकांना स्वतंत्र मेसेज सध्या डोळे येण्याची सध्या झपाट्याने वाढ होत आहे संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कातून दुसऱ्यांनाही तो आजार होऊ शकतो त्यामुळे ज्या मुलांचे डोळे आले आहेत त्यांनी त्यांच्या वर्ग शिक्षकांशी संपर्क करून बरे होईपर्यंत शाळेत येऊ नये असे आवाहन शाळांनी पालकांना केलंय मुलांना बरे होईपर्यंत शाळांना सुट्टी देण्याची परवानगी दिली आहे आरोग्य विभागासह शिक्षण विभागानेही तशा सूचना केल्या आहेत